बैलगाडी शर्यतीचा निर्णय अंतिम निर्णय आजही होऊ शकलेला नाहीये या शर्यतीवरची पुढची सुनावणी ही पंधरा डिसेंबरला न्यायालयामध्ये होईल इतर राज्यांनी उत्तर देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं नो नोटीस बजावलेली आहे आणि त्यासाठी हा वेळ देण्यात आलेला आहे त्यामुळे बैलगाड्या शर्यती राज्यामध्ये सुरू होऊ शकतात की नाही याचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून पंधरा डिसेंबरला होणं अपेक्षित आहे सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतात आपले प्रतिनिधी प्रशांत कदम प्रशांत आज नेमकं सुनावणी दरम्यान कोर्टात काय काय झालं या प्रकरणाच्या कविता बैलगाडा शर्यतींवरची बंदी हा महाराष्ट्राच्या कृषी संस्कृतीशी आणि एकूणच ग्रामीण अर्थकारणाशी विषय गेल्या आठ दहा वर्षांपासून कायद्याच्या कचाट्यामध्ये सापडलेला आहे आणि बैलगाडा शर्यती संघटनेचे जे पदाधिकारी आहेत ते आता माझ्यासोबत आहेत तर खूप आशेणं आज ते दिल्लीमध्ये आलेले होते त्यांना असं वाटत होतं की आज काहीतरी सुप्रीम कोर्टातून दिलासा मिळेल मात्र आज हा दिलासा जो आहे तो मिळू शकलेला नाहीये ही सुनावणी आता पंधरा तारखेला पुढं गेलेली आहे याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की दोन हजार सतराला महाराष्ट्र सरकारनं कायदा केला पण त्याला मुंबई हायकोर्टानं स्थगिती दिली पण अशा पद्धतीची स्थगिती देशातल्या इतर हायकोर्टांनी दिलेली नाही आहे त्यामुळं स्थिती अशी आहे की कर्नाटकमध्ये शर्यती चालू आहेत आंध्र प्रदेशात चालू आहे तमिळनाडूमध्ये चालू आहेत फक्त महाराष्ट्रामध्ये त्या चालू नाही आणि त्यामुळं हे सगळे पदाधिकारी जे आहेत ते नाराज आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात आजच्या सगळ्या सुनावणीत अपेक्षा होती पण थोडीशी निराशा झाली हा आजच्या सुनावणीमध्ये हो आम्हाला सर्व महाराष्ट्रातील बैलगाडा मालकांना आमच्या अखिल भारतीय बैलगाडा संघटनेला आज आशा होती की आमच्या गेली सात वर्ष असलेल्या शर्यती आज पुन्हा चालू होतील परंतु या गोष्टीत निराशा जरी असेल तरी आशेचा किरण देखील आम्हाला असा आहे की गेली तीन वर्ष प्रलंबित असलेली सुनावणी मान्य सर्वोच्च न्यायालयाने ऐकायला आमची बाजू ऐकायला सुरुवात केलेली आहे okay. महाराष्ट्रातील गोव जो शेचाळीस टक्के घटलेला आहे गेल्या सहा वर्षामध्ये याला कुठेतरी सांभाळण्याची प्रेरणा शेतकऱ्यांमध्ये जागी होईल आणि याचाच विचार करून कुठेतरी बैलगाडा शर्यती महाराष्ट्रातील पुन्हा चालू याव्या याकडे सर्व आमच्या बैलगाडा मालकांचं लक्ष लागलेलं आहे खरंतर इतर राज्यामध्ये शर्यती चालू आहेत आपल्याकडे ते सुरू होत नाहीत अजून खरं तर भारतामध्ये कायद्याने तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये शर्यती चालू आहेत कायद्याशिवाय संपूर्ण भारतात शर्यती चालू आहे फक्त महाराष्ट्रात शर्यती बंद आहेत महाराष्ट्र शासनाने एप्रिल दोन हजार सतरामध्ये कायदा केला परंतु या कायद्यास मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं आणि तत्पूर्वी सात मे दोन हजार चौदाची मान्य सर्वोच्च न्यायालयाची बंदी असल्यामुळे मान्य उच्च न्यायालयाने सांगितलं राज्य सरकारला की आपण सर्वोच्च न्यायालयात हा विषय न्यावा त्यानुसार माननीय राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात आल्यानंतर या ठिकाणी सुनावणी झाली नाही आणि इतर राज्याच्या केसेसबाबत आपली केस टॅग केली गेली तुम्ही सगळे मोठ्या आशनं कोर्टामध्ये सुद्धा उपस्थित होतात काय आज नेमकं त्या सुनावणीमध्ये झालं आणि आता पुढच्या सुनावणीत आमच्याकडनं वकिलांनी असं आमचं म्हणणं पाडलं राज्यांचं की आ, 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 दोन हजार सो म्हणजे दोन हजार सतराला कायदा केल्यानंतर ज्यावेळेस सुप्रीम कोर्टात आमचं म्हणणं न ऐकून घेता ती केस मेन केसला टॅक झाली आणि बाकीचे दोन राज्यांमध्ये तुम्ही स्टे ग्रांट न करता आम्हालासुद्धा स्टे द्यायला पाहिजे होता त्यावेळेस स्टे ग्रांट न करता किंवा आमचं म्हणणं न ऐकता जे आमची टॅक केलेली केस बाजूला घेऊन आमचं म्हणणं ऐकून स्वतंत्र स्वतंत्र म्हणणं आहे त्यामुळे आता बघावं लागेल की पुढच्या सुनावणीमध्ये केवळ महाराष्ट्राच्या संदर्भातला हा विषय सुप्रीम कोर्ट ऐकतंय का आणि जर तसा ऐकला तर ही जी स्थगिती गेल्या चार वर्षांपासून आहे ती उठते का करण्याच्या संदर्भातले खूप प्रश्न ग्रामीण अर्थकारणाशी राजकारणाशी आणि एकूणच कृषी संस्कृतीशी जोडलेले आहेत आणि त्यामुळेच पंधरा डिसेंबरला होणाऱ्या निर्णयाकडे आपल्या सगळ्यांचंच लक्ष असेल तुर्तास धन्यवाद प्रशांत तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल साधलेल्या संवादाबद्दल ਏ ਵੀ ਪੀ ਮਾਸਾ ਉਗੜਾ ਡੋਲੇ ਬਖਾਨੀਟ